सुलेखा तळवलकर दिलके करीब मध्ये अगदी मनापासून स्वागत करते बरं तुम्हाला माहिती आहे का आजकालची आमची मराठी फिल्म इंडस्ट्रीची नवीन पिढी अतिशय हुशार आहे आणि असाच एक स्मार्ट देखणा सुशिक्षित आणि एक हुशार अभिनेता आज आपल्याला दिलके करीबला ला लाभलाय तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सुयश टिळक दिलकेकरीप मध्ये अगदी मनापासून स्वागत <laughs> बरं आपण गप्पा मारायला सुरुवात करूच आहे पण त्याआधी प्रथेप्रमाणे आम्ही गिफ्ट देणार आहोत आणि नंतर मग आपण धमाल गप्पा मारणार या बाबतीत खूप कारण <laughs> सगळे जे काही एपिसोड पाहिले त्याच्यामध्ये काही ना काहीतरी खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात व्हेरी एक्साइटेड की काय आहेत गिफ्ट वा बरं <laughs> पूर्वा थत्ते यांचं <laughs> क्रिएटिव्ह स्ट्रोक्स आहे आणि हँड पेंटेड प्रोडक्ट असतात त्याचे सो तिने हे आय थिंक पेन होल्डर आहे आणि ह्या टिश्यू होल्डर आहे हे पाठवलं तुझ्यासाठी सुपर थँक्यू दिस इज टू गुड थँक्यू हा प्रधा नावाचा ब्रँड आहे शिल्पा आपटे आणि मेधा गलगले यांचा आणि तुझ्यासाठी त्यांनी खास एक वॉच होल्डर पाठवलाय वाईंड ग्लोईंग आणि माझा आवडता रंगही आहे हो, वाँ। वाँ। <laughs> हो ना थँक्यू थँक्यू प्रधा दिस इज टू गुड आणि हा एक बुकमार्क सुद्धा आहे वाव मजा आहे आज माझी खूप गिफ्ट घेऊन जाणार आहे घरी वसुमित्र हेल्थ केअर हे आहे विभूषा जांभेकर यांचं डॉक्टर विभूषा जांभेकर त्या स्वतः न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी मस्तपैकी हेल्थ फूडचा हॅम्पर पाठवला हो आहे मला आता सध्या खूप गरज आहे याची थँक्यू सो मच हे ओपन करून बघायचं प्लीज आ, प्लीज खूप सुंदर प्रॉडक्ट आहेत नूडल्स ग्रॅन्युअला चॉकलेट्स पण आहेत बघ त्यांची हेल्दी चॉकलेट्स ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहेत ट्राय करणारे आणि त्यावर बेस्ट पार्ट ना तिचं डार्क हो तिचं ना एक बुक सुद्धा आहे वेट लॉसच हे खूपच गरजेचं आहे मी वाचलंय आणि खूप छान आहे आणि अगदी डाळी पिठ कशी बनवायची ते सुद्धा लिहिले त्यांनी थँक्यू सो मच हे फारच कमाल आहे डॉक्टर थँक्यू आणि हे पुस्तक वाचून मला काही फरक पडतोय काही फायदा होतोय का हे होतो मी तुम्हाला नक्की कळवेन थँक्यू निशांत आवळेंच चेरी पिक नावाचा ब्रँड आहे आणि त्याने तुझ्यासाठी ही, ही एक बॅग पाठवली थँक्यू सो मच निशांत दिस इज व्हेरी युजफुल मी सतत बाहेर भटकत असतो माझ्या गाडीत एक बॅग सतत तयार असते पण uh, ही जास्त कमाल आहे सो मी आता ही वापरायला सुरुवात करेन थँक्यू आपण आता जिथे बसलोय ते आहे रिसॉर्ट yes. आणि थँक्यू व्हेरी मच थोडस तुला लांब पडलं ला असेल <laughs> मडायलंड पर्यंत यायला पण पर इथे आल्यानंतर कसं वाटतंय तुला कमाल वाटतंय मला नेहमीच हे हॉटेल आणि लोकेशन फार सो फारच भारी वाटतंय खूप छान प्रॉपर्टी आहे द रिसॉर्ट याचं नाव आहे आणि मडायलंड मध्ये आहे मलाड मार्वेच्या इथे आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रॉपर्टी आहे दिलके करीबचे खूप एपिसोड आपण इथे करतो आणि हे आपले आता लोकेशन आ, पार्टनर्स आहेत खूप मोठी प्रॉपर्टी आहे yes. रे थँक्यू सो मच so सत्यजित कारण सत्यजीतने सत्यजीत हे सगळं आपल्याला अरेंज करून दिलं आणि जेव्हा जेव्हा आपण दिलके करीबचे एपिसोड करतो तेव्हा ते सगळी व्यवस्था आपली बघतात इकडची थँक्यू सो मच ओके सो गिफ्ट सगळी झालेली आहेत आपण आता धमाल गप्पांना सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी लग्न मला आपण गप्पांना सुरुवात तुझ्या करूया ओके तुम्ही कुठे भेटला तिचं नाव काय आहे आणि लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज काय डेफिनेटली लव्ह मॅरेज माझा माझा खूप विश्वास आहे लव्ह मॅरेज या कॉन्सेप्टवर आणि आयुषीला मी श्रावण क्वीनच्या मंचावर भेटलो म्हणजे ती त्या वर्षी मुंबईची श्रावण क्वीन ऑलरेडी घोषित झाली होती आणि महाराष्ट्राच्या श्रावण क्वीनचा फिनाले होता आ, सो मी त्यावेळेला जी मालिका करत होतो त्याच्या प्रमोशनसाठी म्हणून तिथे ती पोचलो होतो आणि असं झालं की आपल्याच ओळखीतले काही जण तिथे जजिंग पॅनलवर होते आणि एकंदर मी, मी जेव्हा एंटर झालो तेव्हा मी तिचाच परफॉर्मन्स चालू होता आणि म्हटलं यार ही मुलगी विनर आहे सॉलिड आहे आणि मला अजिबात माहित नव्हतं की ती मुंबईची त्या वर्षीची श्रावण क्वीन आहे किंवा मला काहीच माहित नव्हतं कारण त्या वर्षी मी श्रावण क्वीनचं काहीच फॉलो केलं नव्हतं एरवी मी दरवर्षी श्रावण क्वीनच्या पॅनलमध्ये असतो तर त्या वर्षी मी अजिबात नव्हतो सो मला काहीच माहित नव्हतं आणि मी जनरल मस्ती मस्तीत म्हटलं की हे बघ हीच जिंकणारे वगैरे आणि नेमकी तीच जिंकली त्या रात्री yeah. आणि तिथून पुढे ॲक्च्युली ती पहिली भेट होती आमची आणि तिथून पुढे मग आमचं बोलणं सुरू झालं जे खूप वन सायडेड होतं म्हणजे मला डेफिनेटली मला असं वाटत होतं की ह्या मुलीनी माझ्याशी बोलावं गप्पा माराव्या भेटावं पण ती अजिबात भाव देत नव्हती कारण ती तीच खूप वेगळं कल्चर आ, होतं आधीपर्यंत किंवा काय करायची ती इंडस्ट्रीतच ती डान्सर म्हणून काम करायची पण ती आ, हिंदी इंडस्ट्रीत जास्त काम करायची सो so, ती खूप परदेशात शोज करायची किंवा दुबईला ती अनेक महिने ती तिथे जाऊन परफॉर्म करायची सो so, तिचं सगळं सर्कल वेगळं होतं आणि तिला मराठी बद्दल काहीच माहिती नव्हतं म्हणजे तिला अजिबात माहित नव्हतं मी कोण आहे मी काय काम करतोय आणि तिच्या आईला मी खूप छान माहिती होतो तिला असं होत की हा मुलगा का मायशी बोलायचा प्रयत्न करतोय आणि असं खूप वाली ती मला वाटली होती पण नंतर जेव्हा आमचं छान बोलणं झालं मग भेटी वाढल्या मग लक्षात आलं की नाही काहीतरी आहे जे क्लिक होतंय आणि मग फायनली लग्नाचा निर्णय घेऊन आम्ही लग्न केलं ऑब्व्हियसली त्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येऊन गेले जे प्रत्येक रिलेशनशिप मध्ये येतात mm. पण मला वाटतं की लव्ह मॅरेजची एक वेगळी आहे कारण माझ्या आई बाबांचं लव्ह मॅरेज oh. आहे आणि समाव मला मी त्यांना बघतो किंवा त्यांची लव्ह स्टोरी माझी सगळ्यात आवडती लव्ह स्टोरी आहे okay. सो मी जेव्हा जेव्हा त्यांची लव्ह स्टोरी ऐकतो तेव्हा ऐकायची तेव्हा मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात पण एक अशी लव्ह स्टोरी असायला पाहिजे होती आणि ती फॉर्च्युनेटली आयुषीसाठी वा, 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 वा। एक आपल्याकडून गिफ्ट आहे शशांक केतकर त्याची बायको प्रियांका एक अतिशय सुंदर लिप प्रोडक्ट चा हॅम्पर बनवते सो धिस इज फॉर आयुषी ओके हो आणि प्रियंकाने हे नुकतंच चालू केलंय लिप स्क्रब्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लिप जेल आहे लिप बाम्स आहेत आणि एक स्क्रंची सुद्धा आहे हे कमाल आहे प्रियांका थँक्यू सो मच आणि तुझ्या वेंचर साठी ऑल द बेस्ट मी हे hey, आयुष्यला देईन आणि मग ती तुला कळवेल कसं वाटलंय तिला ते थँक्यू प्रियांका थँक्यू सो मच मी स्वतः तिचे प्रोडक्ट वापरते hmm. खूप सुंदर आहेत आणि शी स्पेशलायजेस इन ओके आता टू यू तुझं लहानपण बालपण कसं होतं आणि या उत्तरामध्ये मला आई वडिलांची लव्ह स्टोरी आहे माझं बालपण लहानपण खूप मस्तीखोर होतं म्हणजे मी जेवढा शांत लोकांना वाटतो किंवा दिसतो तसं अजिबात नाहीये मी भयंकर मस्ती घालायचो सो माझे आई बाबा लिटरली वैतागायचं एका पॉईंट नंतर पण त्याची गंमत अशी आहे की माझ्या आई बाबांनी खूप स्ट्रगल पाहिलंय म्हणजे त्यांच्या लग्नापासनं त्या दोघांनी लग्नाचा डिसिजन घेतला त्यावेळेला त्यांची फॅमिली तेवढी फॉर नव्हती लग्नासाठी सो तरी सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे म्हणून त्या दोघांनी तो डिसिजन घेऊन लग्न केलं आणि मग संसाराला सुरुवात केली ती अतिशय छोट्या जागेत ते राहायचे पुण्याला सोमेश्वरवाडीच्या इथे एक अगदी छोटी खोली होती एका गोठ्याच्या शेजारी आणि तिथे माझ्या आई बाबांनी संसाराला सुरुवात केली लिटरली दहा बाय दहाची वगैरे खोली असेल ती काय बोल आणि म्हणजे मला जेव्हा हे मोठं झाल्यानंतर कळलं किंवा त्यांच्याकडनं ऐकताना जेव्हा या गोष्टी कळतात तेव्हा आय फील इमेंसली प्राऊड टू बी बॉर्न टू दॅम कारण फार कमाल गोष्ट आहे की ज्या पद्धतीने त्या दोघांनी एक वेगळं जग उभं केलंय आज दोघां स्वतःच आणि त्या सगळ्यामध्ये कुठेही त्यांनी कधीच फॅमिलीला दुखावलं नाही म्हणजे hmm. दो फॅमिली वॉज नॉट व्हेरी फॉर फॉर अ लव्ह मॅरेज त्या काळात तरी सुद्धा आईनी बाबांना सतत सपोर्ट केलं आणि बाबांचं तेव्हा इनिशियल जी बाबांची फेज होती काय करायचं बाबा माझे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ते गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला होते पण त्यांचा पगार फार कमी होता आणि त्यामुळे आईची जी फॅमिली होती ती थोडी त्या बाबतीत तेवढी फॉर नव्हती अगदी असा फार स्ट्रॉंग विरोध किंवा असं नव्हतं पण तेवढं फॉर नव्हतं हे जाणवत होतं आणि त्या दोघांनी तरी सुद्धा लग्न केलं सगळ्या फॅमिलीला सांगितलं की नाही आम्ही तुम्हाला अजिबात कंप्लेंट करण्याचं काही हे देणार नाही आणि त्यानंतर लिटरली बाबांनी आणि आईनी दोघांनी सेविंग्स करून दोघांनी भरपूर कष्ट करून एक मोठं घर बांधलं त्या घरात आम्ही शिफ्ट झालो पुण्यातच आ, त्या घरी आम्ही शिफ्ट झालो औनला आणि त्या घरी शिफ्ट झालो तेव्हा माझी बहीण तिचा जन्म झाला होता त्या काळात आम्ही तिथे शिफ्ट झालो आणि त्यानंतर आय हॅव सीन वर्किंग व्हेरी व्हेरी हार्ड टिल डेट आणि ते दोघे जण एवढी मेहनत घेतात आणि आम्हाला दोघांना त्यांनी कधीच हे जाणवू नाही दिलं की ते खूप हार्डशिफ्ट आलेत किंवा ते खूप स्ट्रगल मधनं आलेत सो मला त्याची कल्पनाच नव्हती कधी लहान असताना मला काहीच कळायचं नाही तर मी खूप लहान असल्यापासूनच खूप मस्ती करायला लागलो होतो आणि मला तेव्हापासनं फिरायला जायची फार हौस होती म्हणजे मी सायकल काढायचो आणि आईला न सांगता कुठेतरी भटकायला जायचो आणि आईचा जीव खालीवर व्हायचा बरं तेव्हा ना मोबाईल्स होते ना लँडलाईन्स पण तेवढे फार प्रॉमिनंटली वापरले जायचे नाहीत सो आई लिटरली घराबाहेर पडायची मला शोधत भटकत सो ते सगळं होतं माझं लहानपण आणि मी खूप त्यावेळेला फिरायला बर जायचो बरं मला रस्ते पाठ राहतात किंवा मला लोकेशन लक्षात राहतात सो मी सायकल काढायचो आणि आजीच्या घरी जायचो असं असं माझा <laughs> एक ट्रॅव्हल असायचा ठरलेला सो त्यावेळेला मी आईला आणि बाबांना तसं खूप छळलंय पण मला माहित नव्हतं लहानपणी मला खूप स्ट्रिक्टली वाढवलं बाबांनी आईबाबांनी बिकॉज मी मोठा आहे काही गोष्टींबाबतीत माझ्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट नियम घातले होते काही खूप hmm. स्ट्रिक्ट गोष्टी होत्या की ज्या मी फॉलो केल्याच पाहिजेत आणि त्या नाही केल्या तर मग मला तेवढी शिक्षाही मिळायची किंवा मग आई बाबा वर द ऑफ देम आणि आई जास्त बाबा फारच ओके होते बाबा चिल असायचे पण आई जास्त स्ट्रिक्ट होती कारण बाबा हॅज बीन अ स्पोर्ट्स पर्सन ते स्वतः खूप भटकायचे hmm. त्यांना ह्या सगळ्या इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजची तशी आवड होती आणि एज्युकेशन बाबतीत खूप स्ट्रिक्ट होते म्हणजे काही झालं तरी डिग्री कम्प्लीट कर आणि मग तुला काय करायचं ते कर आहे मला माहित नाही आता ती डिग्री वापरली जात नाही माझी पण आय थिंक दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी कारण मी जर त्यावेळेला शिक्षणाला महत्व दिलं नसतं किंवा लक्षच दिलं नसतं तर कदाचित मला काही गोष्टी पुढे जाऊन समजल्याही नसत्या म्हणजे मी जेव्हा घर सोडून बाहेर पडालो पडलो की नाटक करायचे आहेत किंवा असं जनरल मी जेव्हा घर सोडून बाहेर पडायला लागलो तेव्हा खूप गोष्टी सोप्या गेल्या मला कारण मी आधीच जबाबदार झालो तो मला अनेकदा मला अनेकदा म्हणते की तू तुझ्या वयापेक्षा खूप जास्त आहेस हर्षदा खानविलकर तर सो ती मला बरेचदा म्हणते की तू तुझ्या तु तु वयापेक्षा फार जास्त मॅच्युअरली विचार करतोस किंवा खूप जास्त मोठा असल्यासारखं वागतोस सो आय थिंक हे त्यामुळे झालंय की लहानपणीच आईबाबांनी काही गोष्टी खूप स्ट्रिक्टली मला करायला लावल्या आणि ती गंमत आहे आणि लव्ह स्टोरी आईबाबांची तर फारच मजेशीर आहे म्हणजे बाबांनी त्या दोन्ही फॅमिलीज माझी आईची फॅमिली आणि माझ्या बाबांची फॅमिली दोघी दोन्ही फॅमिलीज एकमेकांना ओळखत होत्या आईचं चा माहेरचं आडनाव काय किराड अच्छा सो so, क्षत्रिय आहे आणि आई आईची फॅमिली आणि बाबांची फॅमिली हे दोघही एकमेकांना ओळखत होते तसे कारण माझे आजोबा खूप उत्तम सायंटिफिक पद्धतीने ज्योतिष सांगायचे आणि ते खूप चांगले होमिओपॅथिक डॉक्टर होते आणि त्यांना खूप मानायचे मानायचं मध्ये सो त्यांचं खूप वजन होतं सो काही ट्रीटमेंट असेल होमिओपॅथिक किंवा काही प्रश्न असतील तर ते त्यांची फॅमिली एकमेकांशी इंटरॅक्ट करायची आणि त्यामध्ये बाबांनी कधीतरी आईला पाहिलं होतं आणि तेव्हाच त्यांना ती आवडली होती <laughs> आणि एकदा बाबा अचानक पुण्याला जाऊन आईच्या मला वाटतं कॉलेजच्या बाहेर का शाळेच्या बाहेर जाऊन भेटले तिला आणि तिला सांगितलं की असं असं आहे आणि आई माझी फार गवली आईनी सांगितलं की हे माझ्याशी बोलू नकोस तू डायरेक्ट घरी येऊन बोल, so, बोल। सो आईनी म्हणजे लव्ह मॅरेज पहिला प्रपोजल आईचं असं होतं की तू घरी येऊन बोल कारण आई खूप घरच्यांचं ऐकणारी आणि खूप त्यांच्या धाकात असणारी अशी होती सो आई म्हटली की तू घरी येऊन बोल आणि माझे बाबा त्यावर चढ होते बाबा त्याच दिवशी त्यांच्या घरी गेले आणि जाऊन त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मग जे काही त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू काइंड झाला घरात मग त्याला सगळी उत्तरं दिली आणि त्यांनी एकच सांगितलं की काही झालं मला माझं करिअर जरी सॅक्रिफाईस करावं लागलं तरी मी तिची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायला तिला पूर्ण सपोर्ट करेल जे माझ्या बाबांनी इतकी वर्ष खूप कमालीनी केलंय म्हणजे आय हॅव सीन हिम सॅक्रिफाईस हिज करिअर अँड हिज डिसिजन इन लाईफ टू सपोर्ट माय मॉम आणि माझ्या आईचं जे भरतनाट्यमचे डान्स क्लासेस आहेत सो आई खूप लहान असतानाच डान्स शिकली होती आणि परफॉर्म करायची आणि मग तिने शिकवायलाही सुरुवात केली होती सो बाबांनी किती वर्ष आहेत ते क्लासेस आता छत्तीस एक वर्ष झाली हो हो सो ते क्लासेस अजूनही चालू आहेत आणि आईच खूप प्रेम आहे त्या आर्टवर भरतनाट्यम ह्या म्हणजे ज्या ट्रेडिशनल भरतनाट्यम पद्धत जी आहे त्यावर तिचं खूप प्रेम आहे बा, सो बाबांनी तिला खूप सपोर्ट केला म्हणजे बाबा शिकले बऱ्याचशा गोष्टी नॉट ना नाचायला नाही पण भरतनाट्यम मधल्या अनेक गोष्टी बाबा शिकले तिच्याबरोबर राहून की ओ, अच्छा हे असं आहे मग हे आर्ट म्हणजे याचा अभ्यास हा इतका गरजेचा आहे मग नाट्यशास्त्र बाबांनी वाचलं ज्या बिंग अ सिव्हिल इंजिनियर त्यांचा काही संबंध नव्हता या क्षेत्राशी पण नाट्यशास्त्राचा अभ्यास त्यांनी केला की मला पण समजून घेतलं पाहिजे जेव्हा मी ही इन्स्टिट्यूट रन करतोय तेव्हा लोकांना मला हे समजून सांगता आलं पाहिजे सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय बाबा कारण त्यांनी ज्या पद्धतीने सपोर्ट केलंय बायकोला तसं मला नाही वाटत कोणी करू शकतं आजच्या काळात की सगळं बाजूला ठेवून स्वतःचे करिअर स्वतःचं स्वतःची ऍस्पिरेशन स्वतःचे ड्रीम्स हे सगळे बाजूला ठेवलं त्यांनी आणि त्यांनी फुल फ्लेजेडली आईला सो ती लव्ह स्टोरी माझ्यासाठी त्यामुळे जास्त आदर्श आहे आणि अजूनही की इट्स इट्स व्हेरी रेअर टू सी सम वन सॅक्रिफाईस युअर सेल्फ युअर ड्रीम आणि बायका नेहमीच सॅक्रिफाईस करतात डेफिनेटली पुरुष जरा कमी करताना नाही दिसत सो या आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस टू हॅव सच पेरेंट्स वा 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 मस्त तुम्ही भावंड किती दोघं धाकटा भाऊ आहे का नाही धाकटी बहीण बहीण ती काय करते ती माझ्यापेक्षा खूप जास्त शिकली आहे ती पण उत्तम डान्सर आहे ती जर्मनीला असते uh, so uh, uh, सो शी इज इन बायोटेक्नॉलॉजी ती आत्ता तिचा एक रिसर्च चालू आहे आणि तिने पीएचडी वगैरे कम्प्लीट केलंय सो ती प्लांट बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या रिगार्डिंग वेगवेगळे रिसर्च करत असते सो ती खूप अभ्यासू आहे या बाबतीत तू सुद्धा म्हणजे तुझं शिक्षण एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये घेतलं आणि मग अभिनय शिक्षण आणि अभिनय हे कस काय ऍक्च्युली गंमत अशी आहे की मला अभिनय करायचा होता म्हणून मी एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये डिग्री घेतली झालं असं होतं की हाँ? बारावी नंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे ऑबवियस बॅटल होतं घरी आणि दहावी अकरावी बारावी मला आईबाबांनी खूप स्ट्रिक्टली कुठल्याच ऍक्टिव्हिटीज करू दिल्या नव्हत्या म्हणजे मी शाळेत असताना सगळ्या स्पर्धा करायचो नाटकाशी रिलेटेड इलोकेशन वक्तृत्व स्पर्धा कविता पाठांतर जे काही ज्या स्पर्धा असतील त्या सगळ्या स्पर्धा मी झाडून करायचो आणि तिथे सगळीकडे काहीतरी एक बक्षीस आलं पाहिजे ह्या जिद्दीनी ते करायचो पण दहावी अकरावी बारावी मला पूर्ण फुलस्टॉप होता त्या गोष्टीला आणि ती तीन वर्ष माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होती कारण माझं स्पोर्ट्सचं पण सगळं थांबलं होतं मी स्विमिंग करायचो आणि मी आ, लिटरली नॅशनल्स पर्यंत जाऊन हो? आलो सो मला असं झालं होतं की माझं ते स्पोर्ट्सचं एक आ, अंग थांबल होत ज्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज करायचो त्या थांबल्या होत्या सो so, ती तीन वर्ष माझ्यासाठी जरा डिफिकल्ट होती आणि मग बारावी नंतर अगेन का मेडिकल हे सगळं सुरू झालं तेव्हा मला पर्सनली मेडिकल मध्ये इंटरेस्ट होता hmm. आणि बाबांची इच्छा होती मी इंजिनिअरिंग असं म्हणायला हरकत नाही होत मी तेवढा हुशार आ... आ... <laughs> <laughs> मला हो ते <laughs> पर्सनली मेडिकल मध्ये जास्त इंटरेस्ट होता मला जास्त एक्साइटमेंट होती त्याबद्दल आणि बाबांची इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं आणि मग फायनली त्या तीन वर्षात हे ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज बंद पडल्या होत्या त्यामुळे मार्क्सवरती खूप फरक पडला वरती खूप फरक पडला आणि मग मग वेळ mm. आली की कुठलं तरी कॉलेज चूज करायची तर मला पुण्यात किंवा मुंबईत चांगलं कॉलेज मिळत नव्हतं mm. मला बाहेर जावं लागणार mm. ज्यासाठी माझे आई बाबा तयार नव्हते गोव्यात मला एक चांगलं कॉलेज डेंटिस्ट्रीसाठी Uh, होतं एक मेडिकलसाठी एक वेगळं कॉलेज होतं सो महाराष्ट्राबाहेर कॉलेजेस होती ज्यासाठी आई बाबा तयार नव्हते आणि मग मी ठरवलं की तुम्ही मला महाराष्ट्र आय टी मध्ये सुद्धा इंटरेस्ट होता मी कॉम्प्युटर सायन्स मध्ये सुद्धा इंटरेस्ट होता कारण मी खूप शी रिलेटेड गोष्टी करायचो गेम्स असतील किंवा डेव्हलपमेंट फेज मध्ये नुसतं खेळणं नाही पण गेम्सच्या काही प्रोग्रामिंगच्या गोष्टी असतील किंवा हार्डवेअरचं काही काम असेल तर ते मी सगळं घरच्या घरी गर मी शिकून करायचो सो ते करायचो त्यामुळे मग बाबा म्हटलं की तू निदान कंप्युटर सायन्स मध्ये काहीतरी कर आणि झालं असं की मी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि मला तिथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करता येत नव्हत्या जशा हव्यात तशा आणि मग घरी जाऊन मी सांगितलं की मला हे नाही करायचं तर बाबा म्हंटलं असं नाही तुला नाही करायचंय म्हणजे काय शिक्षण नाही घ्यायचंय असं कसं होईल मग ते मला म्हटलं मा की तू तु तुझा वेळ घे आणि तू ठरव तुला तु काय करायचंय पण तुला डिग्री कम्प्लीट करावी लागेल किंवा एक डिग्री काहीतरी घ्यावी लागेल सो so, त्यावेळेला मी खूप रिसर्च केला आणि एन्व्हायरमेंटल सायन्स तेव्हा खूप फ्रेश ब्रँच होती तेव्हा जस्ट इंट्रोड्युस झाली होती एनवायरमेंटल सायन्स कोणालाच फार काही माहीत नव्हतं सो माझं एक हे होतं की नवीन आहे हा विषय सो काही झालं तरी कॉलेजेस पास करतील म्हणजे नवीनच <laughs> ब्रँच असल्यामुळे फार काही सिरियस नसेल <laughs> हा विषय असं वाटलं होतं मला आणि नंतर मला कोणीतरी म्हटलं की अरे एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे काय खूप भटकायला मिळेल तुम्हाला अरे मग अजूनच चांगलं की बाहेर जायला मिळेल फील्ड ट्रिप्स खूप असतील आणि याने मी एन्व्हायरमेंटल सायन्स चूज केलं मग मी एक वर्ष ड्रॉप घेतला नाटक करायचं कारण कॉलेज कडनं नाटक करणं हा माझा मेन मोटिव्हत मला ते करायचं होतं फर्ग्युसन त्याच्या आधी मी मॉडर्न मध्ये होतो पण मला फर्ग्युसन कडनं नाटक करायचंय uh, हे माझं ठरलं होतं मला करायचंच होतं कारण मी uh, पुरुषोत्तम बघायचो uh, इतर पुण्यात ज्या स्पर्धा व्हायच्या त्या खूप फॉलो करायचो आणि तिथे ज्या पद्धतीची नाटकं परफॉर्म केली जातात मला कुठेतरी त्याचा भाग व्हायचं होत आणि ते करायचंय आणि ते माझ्या घरी अजिबात माहित नव्हतं कारण घरी ते कल्चरच नव्हतं सो त्यांना अजिबात माहित नव्हतं काय पुरुषोत्तम स्पर्धा आहे किंवा कशा पद्धतीची इंटर कॉलेजेट स्पर्धा पुण्यात चालते कारण ते कधी त्या गोष्टीशी इंट्रोड्युस झाले नव्हते आणि मला ते करायचं होतं सो मी एक वर्ष ड्रॉप घेऊन मग फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन मिळवली आणि मग फर्ग्युसन मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स सुरू केलं आणि जेव्हा मी एन्व्हायरमेंटल सायन्स सुरू केलं तेव्हा मला लक्षात आलं की नाही हे नुसतंच फिल्ड ट्रिप किंवा फार सोपा विषय नाही आहे याला खूप जास्त वेळ द्यावा लागणार आहे पण माझे टीचर्स खूप कमाल होते म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयातली बेस्ट गोष्ट अशी आहे की सगळे टीचर्स सगळे नॉन टीचिंग स्टाफ त्यानंतर जे कोणी फर्ग्युसन मध्ये तुम्हाला जे कोणी भेटतील ते सगळेजण इतके जास्त सपोर्टिव्ह आहेत तुम्हाला जे काही करायचंय त्या बाबतीत म्हणजे कोणी असं नाही आहे की नाही तू हेच केलं पाहिजेस तर तुला तर तुझ्या शिकण्याला काहीतरी व्हॅल्यू आहे तर त्या सगळ्यांनी मला खूप इनडिरेक्टली सपोर्ट केलं बरं सगळ्याच ब्रांचनी म्हणजे मी सायन्सचा सा होतो तरी सुद्धा मी आर्ट सर्कलमध्ये होतो yeah. आमच्याकडे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस होत्या ज्या इंट्रोड्यूस होतो त्या नव्यानी mm -hmm. सायकोलॉजीचे <siyakolojics> टीचर्स सुद्धा yeah. मला ओळखू लागले होते त्यांनी पण मला बरेचदा सपोर्ट केलं सो मी सायन्सचं शिक्षण एकीकडे घेत होतो पण मी सगळ्या ब्रांचेसमध्ये मध्ये फिरायचो मला सगळ्या ब्रांचेसचे टीचर्स प्रोफेसर्स भेटायचे आणि त्यांनी मला फार सपोर्ट केला म्हणजे मी लेक्चर्स नाही अटेंड केली तर माझ्यापर्यंत मटेरियल कसं पोहोचेल ह्याची काळजी माझे मित्र घ्यायचे माझ्या बरोबर जे शिकत हाँ, होते ते माझे प्रॅक्टिकल जर मिस झाले तर माझे टीचर खूप गरजेचं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे मला जर तो सपोर्ट नसता मिळाला तर मी काहीच नसतो करू शकलो कारण फर्ग्युसन मध्ये सगळ्यात जास्त हेक्टिक शेड्यूल असायचं माझं सकाळी उठून आम्ही वॉटर पोलोच्या प्रॅक्टिसेसला जायचो स्विमिंगच्या त्यानंतर कॉलेजमध्ये येऊन लगेच नाटकाची तालीम सुरू व्हायची किंवा नाटकाशी रिलेटेड काही गोष्टी मग मध्येच मला दोन तीन तास जाऊन प्रॅक्टिकल अटेंड करून यायचंय मग जर्नल्स कम्प्लीट करायचं असं बराच दिवस पॅक असायचा आणि तू अभिनय पण आणि असं सगळं सुरू व्हायचं सो माझा दिवस मी दिवसात एकदा बाहेर पडलो की रात्री उशिरा घरी जायचो आणि ते आई बाबांनी नोटीस केलं की नाही हा करतोय काहीतरी मेहनत घेतोय त्याला त्याचं त्याचं करू देत आणि जे बाबा पहिल्यांदा फॉर नव्हते अभिनयाच्या माझ्या प्रवासासाठी त्याच बाबांनी माझ्यासाठी एक अभिनय साधना नावाचं पुस्तक आणून दिलं मला की तू हे वाच तुला बघ कसं वाटतंय आणि दॅट काइंड ऑफ हेल्प मी कि मला लक्षात आलं की अच्छा हे तुझ्या बाबांना मला खूप आवडेल भेटायला हो तुझ्या गप्पांमधून तुझे वडील खूप भारी माणूस आहे असं डेफिनेटली इज अ रॉक स्टार ते फारच कामा आणि ते खूप सायलेंटली सपोर्ट करतात oh, त्यांना असं प्रेम दाखवता येत नाही आणि आमच्यामध्ये ते एक आ, ते तो डिस्टन्स आहे मी आईशी खूप क्लोज आहे बाबांशी मी पटकन ओपनली बोलू शकत नाही पण आम्हाला दोघांनाही माहिती असतं की दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल सतत काही ना काहीतरी चालू आहे आणि ते खूप सायलेंटली सपोर्ट करतात किंवा ते खूप ते असे पटकन सांगणार नाहीत की हा बाबा मला हे तू काय ते याबद्दल ते स्वतः आधी अभ्यास करतील त्याचा विचार करतील आणि मग सांगतील की हा ठीक आहे चांगले कर तू बॅकस्टेज ला सुद्धा खूप काम करायचंस ना म्हणजे या सगळ्या स्पर्धा जेव्हा चालू असायच्या तेव्हा तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा मी इंटर कॉलेजेट जेव्हा सुरू केलं तेव्हा मी आ, लीड ऍक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली ऑल थँक्स टू धर्मकिर्ती सुमंत त्यांनी मला पहिलंच नाटक दिलं ज्याच्यात मी लीड होतो आणि तर मी इंटर कॉलेजेट मध्ये सगळ्या मेन भूमिका करत होतो आणि मला ते खूप आवडत होतं कारण ऑब्विसली तुम्हाला एक ऑथरबॅक रोल असतो तुम्हाला एकांकिकांमधनं एक महत्वाचा विषय मांडायचा असतो आणि इंटर कॉलेजेटचा तो जॉनरच फार इंटरेस्टिंग असतो की तुम्हाला खूप त्याच नशा असते ती सो ती तीस पस्तीस मिनिटं खूप महत्वाची असतात आणि त्यानंतर सारंग साठे जो भाडीप सध्या हेड करतो तो तो एकदा एकांकिका बघायला आला होता आणि त्यांनी मला मोहित टाकळकरशी ओळख करून दिली कारण oh. मोहित दादा तेव्हा एक नवीन नाटक बसवत होता चारशे कोटी विसर बोळे नावाचा आणि आसक्त कला मंचकडनं आणि तो म्हंटला की तो ऍक्टर्स शोधतोय कारण बरीच मोठी कास्ट आहे हा याबद्दल आमचं बोलणं झालं होतं म्हणजे सारंगचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी तुझं नाव सुद्धा घेतलं होतं आणि हा विषय आम्ही बोललो होतो सारंग मला ऍक्च्युअली प्रयोगानंतर भेटला आणि मला म्हटलं तू ये वाचनाला आणि माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण मी मोहित दराची नाटकं सुदर्शन रंगमंच पुण्याला hmm. जे आहे तिथे बघायला जायचो मला कधी वाटलं नव्हतं मला त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळेल सो so, आय वॉज व्हेरी एक्सायटेड hmm. आणि खूप मजेशीर किस्सा म्हणजे मला हा किस्सा सांगायला आवडेल hmm. की मोहित दराची पद्धत फार वेगळी hmm. आहे आणि मला आयुष्यात अशी काही खूप महत्वाची माणसं लाभली की ज्यांच्यामुळे माझा फोकस खूप क्लिअर होत गेला सो so, मी सहज गेलो की चला बघूया काय होतंय वाचन सुरू केलं आणि अचानक मोहित मला की चल आता उठ आणि हा सीन तुला करायचा आहे बरं मला अजिबात बात माहित नव्हतं की ह्याची पद्धत काय आहे प्रायोगिक वरती मी कधीच काम केलं नव्हतं आणि मी थोडासा घाबरलो होतो थो, आणि त्यांनी एक टाइम फ्रेम ठरवून दिली होती की एवढ्याच वेळात तुम्हाला हे करायचं मी आणि नचिकेत पूर्णपत्र आम्ही तो सीन करायला लागलो आणि माझं सतत लक्ष घड्याळाकडे होतं ती वेळ संपल्यानंतर मी त्या इम्प्रोव्हायझेशन मधनं बाहेर पडलो वेळेशीच रिलेटेड नाटक होतं आणि दादा चिडला मला म्हंटल की तू आता घरी जात आवडतो तर मला कळलं नाही की हे काय आहे त्यांनी मला लिटरली घरी पाठवलं त्या दिवशी आणि मी खूप डिस्टर्ब झालो की कीला मला काढलं की नाही नाटकातन आणि आता बहुतेक मला परत बोलवणार नाही आणि मग मी त्या दिवशी रात्री मी घरी गेल्यानंतर खूप रडलो खूप त्रास झाला होता मला त्या दिवसाचा की असं काय घरी पाठवलं वगैरे आणि मी सारंगला फोन केला ओमकार गोवर्धनला फोन केला वरुण नार्वेकरशी बोललो म्हटलं मला कळत नाहीये हे काय झालंय आजच्या दिवशी तर मला ओमकार म्हटला सारंग पण म्हटला की तू ये दुसऱ्या दिवशी काही बोलू नकोस ये फक्त तालमीला मोहित आम्हाला माहिती आहे काय पद्धतीने काम करतो तू ये आणि दुसऱ्या दिवशी मी तालमीला गेलो तर दादा वॉज व्हेरी नॉर्मल तो हसला माझ्याकडे बघून आणि मला वाटलं चल करायचं का सीन तर मी असं होतं की काल दहा जरी मला घरी आणि आज वाटतं की सीन करूया आणि मी हा ठीक आहे करूया आणि त्या दिवशी मला लक्षात आलं की व्हॉट ही वॉन्टेड आउट ऑफ मी किंवा त्यांनी मला अजिबात मी थांबलो नाही कारण मी ठरवलं होतं आता थांबायचं नाही काही झालं तरी इम्प्रोव्हायझेशन सोडायचं नाही सो त्या सीन मधला जो एक होता त्या नाटकातल्या तो सगळा त्या सीन मध्ये आम्ही इम्प्रोव्हाइज करताना बाहेर पडला आणि मग नंतर मोहितदा डिरेक्ट करताना ऑब्व्हियसली त्यातल्या ज्या गोष्टी त्याला हव्या होत्या पण त्यांनी मला इतकं चिडवलं होतं त्या एका दिवसात घरी <laughs> हाकलून की ते सगळं माझं दुसऱ्या दिवशी त्या तालमीत बाहेर पडलं <laughs> आणि मला लक्षात आलं की हा माणूस फार वेगळा आहे आणि हा फार कमाल आहे कारण <laughs> त्याचं विजन फार वेगळा आहे <laughs> तो जेव्हा नाटक डिरेक्ट करतो तेव्हा त्याची एक मोठी डायरी तयार असते त्याच्यात सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स लिहिलेल्या असतात की मला काय कसं हवंय आणि मग तो तालमीला सुरु करतो oh. आणि तालीम सुरुवात झाली नाटकांची की मग तो एक 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 गोष्टी सगळ्या टीमला सांगायला लागतो सो so, त्याचा आधीच अभ्यास hmm. झालेला असतो तो कुठेच कोणाला जाणवू देत नाही की त्याचा आधीच सगळं अभ्यास झालाय hmm. तो सगळ्यांकडनं सगळ्या गोष्टी घेतो आणि तिथे मला बॅकस्टेज बद्दल खूप जास्त इंटरेस्ट तयार झाला आणि आशिष मेहता आसक्त कला मध्येच बॅकस्टेज सगळं सांभाळायचं तर आशिष बरोबर आणि मोहित दादामुळे मी मी बॅकस्टेजमध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेऊन बॅकस्टेजच्या सगळ्या गोष्टी शिकायला लागलो कारण मला लक्षात आलं की फक्त ऍक्टरचं नाही आहे नाटक नाटक हे सगळ्या टीमचं आहे आणि डिरेक्टरचं आहे रायटरचं आहे बॅकस्टेजला जे काही घडतंय ते खूप महत्वाचं आहे सो मी सगळ्या नाटकांची मग बॅकस्टेजची जबाबदारी सांभाळायला लागलो मग प्रॉपर्टीज मिळवणं कुठली गोष्ट इथे असण्याचं कारण काय आहे असं सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्यामध्ये पडलो आणि मग बॅकस्टेजचं काम मी जास्त चांगल्या पद्धतीने हँडल करायला लागलो मग मग मला लक्षात आलं की आता जर आपल्याला कॅमेरासमोर जायचं असेल किंवा आपल्याला स्टेजवरती एक मेन भूमिका करायची असेल तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आपण नीट अभ्यास करायला पाहिजे आणि तो इथेच होऊ शकतो तो कोणी आपल्याला असं बसून शिकवणार नाही आणि मग मी बॅकस्टेजचं काम सांभाळायला लागलो खूप जास्त मला वाटतं मी आठ आठ एक नाटक तर बॅकस्टेजच काम सांभाळत होतो इनफॅक्ट माझं सुट्टी हे नाव मला त्याच प्रोसेसमध्ये आम्या वाघमुळे मिळालं की तो एकदा आम्ही असा टेम्पो अनलोड करत होतो आणि तेव्हा माझं नाव सुयश टिळक असल्यामुळे त्यांनी ते शॉर्ट फॉर्म करून अरे तुला सुट्टी नाही का वगैरे असं काहीतरी एक जोक केला <laughs> ज्यावरनं ते <थे> नाव पडलं <laughs> आणि मग ते पुढे सगळ्यांच्याच तोंडी बसलं आणि ते नाव कंटिन्यू झालं सो ती बॅकस्टेजची गंमत फार वेगळी होती आणि मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो काही डिरेक्टर्सना फॉर देअर शॉर्ट फिल्म मग असोसिएट डिरेक्टर म्हणून पण काम करायला लागलो सो मला समोर कॅमेराच्या मागे काय घडतंय ते खूप पण या सगळ्या गोष्टींची अभिनयासाठी खूप मदत होत असेल ना आता डेफिनेटली होती इनफॅक्ट मी ते सगळं करत असताना मला एका पॉईंट नंतर वाटायला लागलं की मला अभिनेता म्हणून कोणी कास्ट करेल की नाही म्हणून मी आ, आ, था ते थांबवलो मला कधीच ते थांबवायचं नव्हतं मला डिरेक्शन मध्ये मला बिहाइंड द कॅमेरा ज्या ज्या गोष्टी घडतात ते करण्यामध्ये आजही खूप इंटरेस्ट आहे आणि मला आजही त्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतील पण मला जेव्हा काही जणांनी हे नोटीस करून दिलं किंवा मला स्वतःला जाणवायला लागलं की मला अभिनेता म्हणून आता कामं मिळत नाहीयेत सगळी मॅनेजमेंट लेवलचीच कामं मी लिटरली प्रोडक्शन मॅनेजमेंट पण केलंय एका प्रोजेक्टचं म्हणजे uh, माझा प्रोडक्शन काही संबंध नसताना मला ते येत होतं म्हणून मी तेही केलं मग म्हणून मग मी ते थांबवलो mm. uh, मी ते कॉन्शियसली थांबवून मग अभिनयाकडे लक्ष दिलं पण डेफिनेटली त्याचा फायदा होतो mm. आज uh, सेटवरती मला जेव्हा काही गोष्टी कॅमेराच्या मागच्या कळतात तेव्हा मी जास्त जबाबदारीने काम करतो ऍज अन ऍक्टर mm. म्हणून कारण मला माहिती असतं की ह्या गोष्टी मागे घडतायत आणि त्याचा एंड रिजल्ट हा असणार आहे जो प्रोड्युसरला आपल्या त्रासदायक असणार आहे सो लेट्स हेल्प आउट आपल्याला ह्या गोष्टींमुळे जर आपल्या टेक्निकल टीमला फायदा होणार असेल तर आपण ते करूया सो ते नक्कीच ते नेहमी फायद्याचं मला अनेकदा डेली सोपचं शूट करत असताना आपल्या मालिकांचा शूट करत असताना बिहाइंड द कॅमेरा बऱ्याच गोष्टी करायला बरंच आवडतं किंवा मी बरेचदा मदत करतो किंवा ट्रॉली ऑपरेट करणं किंवा कॅमेरा फोकस पोलिंग करणं वगैरे हे सगळं मला मला खूप मजा येते ते करायला फारच तुझी एक वेगळीच बाजू म्हणजे सुयश शिळक एज अन ऍक्टर मला माहित होता अतिशय गुणी ऍक्टर पण या सगळ्या गोष्टी मला खरंच माहित नव्हत्या नाही बिहाइंड द कॅमेरा इज फन म्हणजे मला इनफॅक्ट लॉकडाऊन मध्ये पडद्यामागचं नावाची एक चॅट सिरीज पण सुरू केली होती मी कारण सगळंच बंद पडलो होतं सो जे कॅमेराच्या मागे काम करत आहेत त्यांच्या बरोबर एक दीड दोन तास गप्पा मारायच्या त्यांच्याकडनं अजून मागे काय गोष्टी घडतात हे जाणून घ्यायचं हे, हे प्रयत्न चालू होते सो मला खूप आवडतं जे काही पडद्या मागे घडतं ते मला खूप जास्त फॅसिनेटिंग वाटतं आणि आय होप पुढे जाऊन त्यामध्ये काहीतरी अजून काम करत आहे नक्की करशील पण मला सांग की आपण अभिनय व्यवसाय म्हणून निवडावा हे तुझ कधी ठरलं व्यवसाय म्हणून निवडावा असं कधीच वाटलं नव्हतं पैसे कमवणं हा कधीच मोटिव्ह नव्हता त्याच्यातनं मी जेव्हा ते करायला लागलो तेव्हा मला खूप सॅटिस्फाईंग होत ते सगळंच मला बाकी काहीही करून जो आनंद मिळत नव्हता ते अभिनय करून मिळत होता आणि कुठेतरी ती एक किक बसली होती की पहिली मालिका जेव्हा अमर प्रेम करत होतो Yeah. तर त्यावेळेला सुरुत गोडबोले आय मीच त्यांनी त्यांनी मला बोलवलं की तू ते कॅरेक्टर करशील का आणि माझा पहिला दिवस फार वाईट होता मला अजिबात जमत नव्हतं आणि त्यामुळे मी जरा घाबरलो होतो सो त्या त्या सगळ्या प्रोसेस नंतर ना ऍक्च्युली मनात असं झालं की ह्याच्यातनं ना पैसे नाही कमवायचे म्हणजे खूप पैसे कमवणं हा माझा मोटिव्ह hmm. नव्हता त्याच्या hmm. मागे ते करत राहायचंय आणि त्याच्यातनं समाधान मिळतंय तोपर्यंत ते करत राहायचंय एवढाच मोठे होत आणि अजूनही तो आहे म्हणजे अनेक प्रोजेक्ट काही काही वेळेला फोन येतात तेव्हा ते, ते सांगतात की आमचं बजेट कमी आहे किंवा खूप मॅक्रो बजेट आहे नॅनो बजेट आहे असं आजकाल सुरू झालंय तर मग मी त्यांना विचारतो की काय विषय आहे आणि काय सब्जेक्ट आहे ते सांगा ते जर आवडलं तर आपण करूया सो मी अनेक प्रोजेक्ट असेच केलेत विदाऊट पैसे ते ते, आ, तर ते व्यवसाय म्हणून मी अजूनही तसा बघत नाही आणि ते खूप वाईट आहे खरं का तर कारण पैसे महत्वाचे आहेत एका पॉईंट नंतर पैशाचं सोंग नाही आता तर आपल्याला लग्न झालं हो डेफिनेट करायलाच पाहिजे नाही नाही आहे ते, ते महत्वाचं आहे पण अजूनही त्याच्याकडे असं पैसे कमवण्याच माध्यम म्हणून बघितलं नाही जात कमी येत रे कलाकार माहित नाही मला म्हणजे एक अभिनेता म्हटलं किंवा एक काय ऍक्टर म्हटला की आधी या सगळ्या आर्थिक गोष्टींकडे लक्ष जात मला नेहमी असं वाटतं की जसे आपण बॅग घेऊन ऑफिसला जातो की नाही नाईन टू फाईव्ह जॉब करतात तसा हा सुद्धा आपला एक तर नाईन टू फाईव्ह नाही आपण चौदा पंधरा तास काम करतो पण त्यांचं त्यांनी घर चालतं आपलं याने घर चालतं सो आपल्यासाठी सुद्धा मिळायला पाहिजेत ह्या बाबतीत मी फॉर आहे म्हणजे मिळालेच पाहिजेत फक्त ते इतके मिळाले पाहिजेत किंवा मग त्यातनं खूप पैसा कमवायचा हा झोन अजून तयार नाही झालाय मला काही काही वेळेला जास्त पैसे कोट करताना स्वतःलाच वाईट वाटतं की अरे खरंच एवढे पैसे आपण सांगणं गरजेचं आहे का किंवा मिळतील का किंवा सांगायची गरज आहे का हे mm -hmm. चांगलं प्रोजेक्ट हातात जाईल असं सो मोर दॅन मनी आय लुक ॲट इट ॲज समथिंग दॅट आय एन्जॉय आणि सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन जास्त आहे आणि थँकफुली पुन्हा आईबाबांमुळे घरातली आर्थिक बाजू बरी आहे त्यांनी मला आजपर्यंत त्या बाबतीत कधी फार स्ट्रेसमध्ये नाही पडू दिलंय इनफॅक्ट बाबांनी मला नेहमीच बाबांनी कधी पैसे नाही दिले मला बाबा नेहमी म्हणायचे की नाही तू तू तुझ्या तुझ्या पायावर उभारा मग आम्ही तुला सपोर्ट म्हणून पैसे देऊ सो तेवढे गरजेपुरते पैसे कमवायला त्यांनी शिकवलं मला पायावर उभं राहायला त्यांनी शिकवलं आणि जेव्हा मी कमवायला लागलो Uh, माय मी इनफॅक्ट खूप यंग असताना कमवायला लागलो मी सतरा अठरा वर्षाचा असतानाच पैसे कमवायला सुरुवात केली बिकॉज मी हे असिस्टंट म्हणून काम करायचो आणि त्यातनं पैसे मिळायचे आणि मग त्यातून ज्या मला हव्यात त्या गोष्टी मी विकत घ्यायला लागलो तेव्हा बाबा म्हंटल की आता मी तुला सपोर्ट करू शकतो आता तुला कळलंय पैसे कमवायला काय मेहनत घ्यावी लागते किती घासावी लागतं कमी वयात आपण जेव्हा काम करायला लागतो आणि पैसे कमवायला लागतो त्यातून ती मॅच्युरिटी येते मगाशी तू म्हणालास हर्षदा सांगत तू खूप आहे तुझ्या एज साठी तर प्रॉब्ली हर्षदाताईचा विषय निघालाच तर मला वाटतंय माझ्या ह्या प्रवासात जी म्हणजे जसं मोहित दादा सारंग आ, ही जी महत्वाची लोक भेटली hmm. तसंच हर्षदाताई इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस कारण ती माझी दत्तकाई असं मी म्हणतो बरेचदा पण ती तिनी पुढचं पाऊलच्या वेळेला एक खूप वाईट इन्सिडन्स घडला होता त्यामुळे आम्ही क्लोज आलो करत oh. uh, माझा ऍक्सिडेंट झाला होता oh. आणि uh, त्याआधी आम्ही शूट करायचो एकत्र पण फार काही कनेक्ट नव्हतं कारण मी सेटवर फार नाही बोलत कोणाशी किंवा hmm. uh, फार क्लोज नाही होत पटकन कोणाशी hmm. मला मी कन्फ्युज होतो कोणाशी कसं बोलायचं किंवा कोणी सिनियर ऍक्टर्स असतील किंवा uh, कलाकार असतील तर मला मी थोडासा लाजतो किंवा मला कळत नाही की काय विषय काढायचा यांच्याशी कसं बोलायचं हे कसे बोलतील आपल्याशी कारण मला लहानपणी कॉलेजमध्ये खूप आ, एका सिनियर ॲक्टरकडनं फार वाईट अनुभव आला होता सो त्यामुळे मी त्या, त्या गोष्टीपासून जरा लांब राहतो पण तो ऍक्सिडेंट झाला आणि हर्षदाताई ला जेव्हा कळलं की आपल्या मालिकेतल्या एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला तर तिने ताबडतोब फोन करून लोकांना पाठवणं आणि असं सगळं केलं mm. आणि त्या दोन दोन एक महिने मी झोपून होतो मी त्या ऍक्सिडेंट नंतर मला काहीच करायला परवानगी नव्हती so ते दोन महिने शी वॉज कॉन्स्टंटली चेकिंग ऑन मी शी वॉज कॉन्स्टंटली इन टच विथ मी हर्षदाताई आणि मृणालताई दोघी सो त्या त्यांनी आई म्हणून खूप काळजी घेतली माझी आणि इंडस्ट्रीत कशा पद्धतीने वागायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने लोकांशी डील केलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं हे, हे मी सगळं यांच्याकडनं शिकलो सो जी काही महत्वाची माणसं तिने मला इनफॅक्ट खूप पॉझिटिव्हिटी दिली आयुष्यात अनेकदा माझ्याच एज ग्रुपमधली काही मुलं मुली मी पाहिलेत की एका पॉईंट नंतर कामं नाही मिळत तर मग निगेटिव्ह होतात किंवा खूप डिप्रेस्ड होतात ज्या फेज मधनं मी पण जातो पण तिच्याकडे बघून मला नेहमी खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि सगळ्यात कमाल गोष्ट तिची अशी आहे की ती इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाबद्दल अवेअर असते सगळ्यांचं काम बघते त्यानंतर ती सगळ्यांना एनकरेज करते आणि ती सगळ्यांच्या बाबतीत एक म्हणून ती ममा आहे मला वाटतं की ती सगळ्यांच्या बाबतीत एक छान पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊनच नेहमी बाहेर ती कधीच कोणाबद्दल वाईट बोलताना मी नाही ऐकलं इतक्या वर्षात आणि आय हॅव ऑलवेज सीन हर इन्स्पायरिंग एव्हरी वन अँड गिव्हिंग पॉझिटिव्हिटी टू एवरीवन सो अशी काही महत्वाची माणसं आहेत माझ्या आयुष्यात थँकफुली ज्यांमुळे मी ह्या इंडस्ट्रीतल्या जबाबदारीबद्दल पण शिकलो की काही वेळेला मी अर्थात कमी वयात कमवायला सुरुवात केल्यानंतर वेगळी मॅच्युरिटी येते पण इंडस्ट्रीत कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं ह्या सगळ्या गोष्टी मी यांच्याकडनं शिकत आलो की काही झालं तरी आपले पाय सतत जमिनीवर असले पाहिजेत कितीही तुम्ही आत्ता पॉप्युलर असाल तरी उद्या तुम्हाला कधी कदाचित कोणी विचारणार नाही ही, हा जो एक रियालिटी चेक आहे तो सतत मला यांच्याकडनं मिळत राहिला जो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि आय थिंक दॅट इज वाय आय लव्ह दिस प्रोफेशन इवन मोर कि इथे काहीच सर्टन नाही आहे तुम्ही आत्ता टॉपला आहात उद्या कोणी विचारणार नाही हे तुला हे खूप महत्वाचं आहे आय थिंक तेच गरजेचं आहे कारण मी पाहिलंय की आपल्याकडे बरेचदा खूप पटकन पॉप्युलॅरिटी मिळाल्यानंतर सगळंच बदलतं हो, हो, वागणं हो, बोलणं हो, सगळंच हो, बदलतं आणि त्यांना वाटतं की हे आता असंच कायम राहणार आहे म्हणजे हा आणि नंतर मग चार आठवड्यांनी किंवा काही महिन्यांनी असं होतं की कोणीच विचारत नाही तेव्हा मग काय करायचं हे कळत नाही आणि मग वेड्यासारखं वागणं सुरू होत डिप्रेशन एन्झायटी हे सगळं चालू होत विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट आणि मला वाटतं अशा क्षेत्राची आपण जर निवड केली असेल तर आपल्याला कुठेतरी सतत मनाला हे सांगत राहिलं पाहिजे की बाबा इथे काहीच सर्टन नाहीये आत्ता मिळालंय पण उद्या नसेल so, सो ही ही रियालिटीचे एक रोज स्वतःला देणं खूप गरजेचं आहे जे मी हर्षदा ताई सारख्या अनेक इंडस्ट्रीतल्या लोकांकडनं आणखी इंडस्ट्रीमध्ये आदर्श कोण कोण आदर्श खूप आहेत म्हणजे मी खूप जणांचं काम बघत असतो फॉलो तू काय नाही असं कधी झालंय की आपल्या इंडस्ट्री मध्ये म्हणजे तुझे जे आदर्श आहेत किंवा तुझ्या दिलके कोणी सिनियर ऍक्टर्स आहेत आणि त्यांनीच येऊन तुझं कौतुक केलंय आपटे येस विनय काका विनय आपट्यांची कमाल गोष्ट आहे म्हणजे दुर्वा नावाची मालिका करत होतो आणि मी खूप लहान असताना विनय काकांची कामं पाहिली आहेत आणि मला ना नेहमीच विनायकाकांबद्दल एक असं आदरयुक्त भीती आणि प्रेम असं सगळंच वाटायचं सो ना त्यांनीच सगळे ब्रेक केले होते सगळे आल्या आल्यास ते नॉर्मल वागायचे आणि छान हा, सो असं त्यांनी ते जी भीती होती ती होती त्यांच्याबद्दल पण त्यांनी फार छान एक केमिस्ट्री डेव्हलप करून घेतली होती सगळ्या युनिटमध्ये आणि एक दिवशी एक सीन होता ज्यामध्ये मला विनय मी विनायकाकांच्या मुलाचं काम करायचं आणि तिथे एक सीन असा होता की ज्यामध्ये मला त्यांच्या सारखं बोलायचं होतं म्हणजे त्यांच्या आवाजात नाही पण ते ज्या पद्धतीने अण्णा म्हणून दुर्वा मालिकेत गोष्टी डिक्टेट करायचे त्यांच्या यांना कार्यकर्त्यांना तर त्या पद्धतीने मी ते अचानक डिक्टेक्ट करायला लागतो एकदा ते आजारी असतात तेव्हा असा सीन होता आणि तो सीन झाला दीपक नलावडे डिरेक्टर त्यांचं पण क्रेडिट आहे कारण त्यांनी माझ्याकडनं तसा तो करून घेतला ते सगळं झालं आणि दोन तीन दिवसांनी विनय काका सेटवर आले मला कुठे कुठेच ते टिळक म्हटलं झालं आज आपली आज ते आहे कारण त्याचा तो, तो आवाजच आला काहीतरी माते खाल्ली आहे आपण बहुतेक आणि मला वाटलं ये ये जरा बोलायचंय तुझ्याशी म्हटलं आलो काका मी आपलं सीन संपून आलो काकांबरोबर बसलो तर आमच्या इकडे फ्युचरला तो एक सोफा होता जिथे काका बसायचे त्यांना बाकी काही कुठली जागा आवडायची नाही त्यांची ती एक फेवरेट जागा होती हाँ, हाँ. तर काकांशी जरी मी बसलो मला म्हटलं परवा सीन बघितला तुझा म्हटलं की हा काय झालं चुकलंय काही मला कधी एवढं ऑब्झर्व केलंस ते विचारायचं <laughs> होतं तुम्हाला आवडलंय की नाही ते म्हटलं खूप चांगला केलास पण तू मी काही काही गोष्टी ज्या करतोय डेलिबरेटली या मालिकेत त्या तू कधी ऑब्झर्व केल्यास आणि त्या तू कधी वा. कॉपी केल्यास आणि त्या तू का तिकडे वापरल्यास हे मला विचारायचं आणि हे जेव्हा ते म्हटले तेव्हा लिटरली माझ्या डोळ्यात पाणी होतं मग त्यांनी मला छान मिठी मारली मला म्हंटल चांगलं केलंस मला तो सीन खूप आवडला म्हणून मी तुला बोलवून आता सांगतो दॅट वॉज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट फॉर मी म्हणजे कुठल्याही अवॉर्डपेक्षा माझ्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं होतं आणि असे आय आय थिंक मी ज्या ज्या सिनियर ऍक्टर्स बरोबर काम केलं ते ते सगळेच फार कमाल म्हणजे रवींद्र मंकणींबरोबर काम करण्याचा अनुभव फार कमाल होता बाप माणूसमध्ये मा uh, इतकी वर्ष काम करून uh, इतका एक्सपिरियन्स असून आजही ते जेव्हा सेटवर येतात तेव्हा त्यांच्या त्यांची तोंडपाट असते सगळी स्क्रिप्ट ते हातात स्क्रिप्ट नसते सगळ्या कॅरेक्टरचा सगळा अभ्यास त्यांचा झालेला असतो आज दिवसभरात काय होणार आहे ते त्यांना माहिती असतं आणि विदाऊट स्क्रिप्ट येतात ते सेटवर आणि डिरेक्टरने सांगितलं की हे आहे म्हटल्यानंतर ते उभे असतात आणि त्यांना सगळ्यांचं सगळं माहिती असतं म्हणजे आम्ही जर कोणी काही अडखळलो तर ते आम्हाला आमचं वाक्यही सांगतात इतके ते प्रो आहेत सो मला वाटतं आत्ता निवेदिता काम करतोय नाटक करतोय मला वाटतंय तुम्ही ज्या जसं जसं काम करत जाता लोकांबरोबर त्या त्यांच्यातल्या काही ना काहीतरी कमाल क्वालिटीज तुम्हाला मिळतात आणि त्या त्या चेरिश करणं फार गरजेचं आहे सो माझे खूप आदर्श असे सतत रोज घडत असतात मला सतत असं वाटतं की नाही यांच्यासारखं काम करता आलं पाहिजे यांच्यासारखं यांच्यासारखा विचार तरी करता आला पाहिजे निदान सो असे खूप आहेत मला असं एक एक नाव नाही सांगता येणार पण बरेच बरीच मंडळी आहेत ज्यांचं काम मी खूप फॉलो करतो आणि माझ्या एज ग्रुपच्या पण अनेक लोकांचं मी काम फॉलो करतो म्हणजे ललित आहे अम्या आहे सिद्धार्थ आहे चांदेकर वैभव आहे ह्या सगळ्यांची कामं किंवा स्पृहा आहे प्रार्थना आहे ऋतुजा बागवे आहे सायली आहे हे सगळेजण आत्ता जे माझ्या एज ग्रुपचे आहेत त्यांची सगळी वेगवेगळी कामं मी सतत बघण्याचा प्रयत्न करत असतो कारण मला वाटतं तुम्हाला सतत माहिती पाहिजे दुसरी लोक पण काय पद्धतीचं काम करतात सो कोणाचंही नाटक असेल वेब सिरीज असेल फिल्म असेल मला आवडतं कोणी बोलवू न बोलवू मला स्वतःहून जाऊन बघायला आवडतं कारण आय थिंक दॅट इज हाव यू सपोर्ट इच अदर आणि दॅट इज हाव यू लर्न फ्रॉम इच अदर हा म्हणजे तुम्ही काम काय करताय किंवा कशा पद्धतीचं करताय ते बरोबर आहे की चूक आहे किंवा ते लोकांपर्यंत कसं पोचतंय हे जाणून घ्यायला इतरांचं कामही लोकांपर्यंत कसं पोचतय हे बघायला पाहिजे आणि ते बघण्याची सवय लागली आहे गेल्या काही वर्षात सो हे सगळेच आदर्श आहेत माझे मालिकांनी खूप लोकप्रियता मिळते अभिनेत्याला तुझी सुरुवात झाली ती सुद्धा मालिकांपासूनच आणि तुला लोकप्रियता मिळाली ती सुद्धा यावरचा तुझा टेक काय आहे मला मला खूप एक गोष्ट सांगायला आवडेल की मी जेव्हा प्रायोगिक नाटकांमध्ये काम करायचो तेव्हा मला अजिबात मालिका करायच्या नव्हत्या आणि माझा खूप वेगळा होता मालिकांकडे बघण्याचा तो माझ्या आजूबाजूच्या सर्कलमुळे असेल किंवा मी ज्या गोष्टी ऐकायचो त्यामुळे असेल मला असं वाटायचं की मालिका काय फार काही घडत नाही तिथे hmm. पण अगेन मोहितदादा वॉज द पर्सन हू पु मी आउट ऑफ दॅट म्हणजे मी एका मालिकेची ऑडिशन दिली होती hmm. आ, हिंदी मालिका होत होती ती hmm. आणि त्यांचा मला फोन आला की तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात आणि तर तेव्हा एका नाटकाची तालीम चालू होती तर मी तेव्हा कोणालाच न सांगता मी मालिका घेतली नाही आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा एका नाटकाची तालीम चालू होती ज्याचं मी म्युझिक ऑपरेट करत होतो तर तेव्हा मराठी एका मालिकेची ऑडिशन दिली होती आणि तालीम चालू असताना मला मध्ये फोन आला त्यामुळे मोहितदा मला खूप विचारलं किऱ्यासाठी की काय झालंय म्हटलं अरे अशी अशी ऑडिशन आणि तर तो, तो म्हटलं तू मागे पण एका ऑडिशनला तू शॉर्टलिस्ट झाला होतास आणि तू गेला नाहीस असं काहीतरी केलंयस ना हाँ। हा म्हटलं आपण हे करतोय ते महत्वाचं तो म्हंटल तू हे का ठरवतोय स्वतःच तू ते माध्यम आधी टेस्ट करून बघ तू, तू ते बघ तुला ते आवडतंय की नाही हे दुसऱ्यांच्या मताप्रमाणे ठरवू नकोस तुला त्यातनं काही मिळालं नाही तर मग ते नको करूस तर मी म्हटलं हा आहे असा विचार करायला हरकत नाही म्हणून मग तेव्हा मी मी ती ऑडिशन कम्प्लीट केली मी ती प्रोसेस पूर्ण कम्प्लीट केली लुक टेस्ट झाला आणि मग मला ती मालिका मिळाली जी माझी पहिली मालिका होती झी मराठीवरती अमर प्रेम नावाची आणि जे मी सांगत होतो की सुरुजनी फोन केला होता आणि माझा पहिला दिवस मकरंद माने डिरेक्टर होता आणि मला काहीच जमत नव्हतं तर मकरंदनी लंच ब्रेक केला मला म्हटला की थांबूया आपण जरा मी लंच ब्रेक करतो आणि मला इतकं गिल्टी वाटलं म्हटलं यार माझ्यामुळे लंच ब्रेक झालाय हा सीन व्हायला पाहिजे होता लंच ब्रेकच्या आधी mm. आणि माझा पहिला दिवस mm -hmm. तर मी काही खाल्लं नाही मी तिथेच त्या जो काही एक होता मी फक्त ते जे आमचे कॅमेरामन होते त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी त्यांचे असिस्टंट जे होते त्यांना रिक्वेस्ट केली म्हंटल मला प्लीज एकदा कॅमेरा ऑन करून दाखवा काय दिसतंय तर त्यांनी मला फ्रेम दाखवली मला म्हटलं हे हे एवढंच दिसतय uh म्हंटल -huh. हा आहे मग मम्मी तो प्रॅक्टिस करत होतो सीन तिथे आणि ब्रेक संपला सगळे आले तर नंदिनी मावशी होती नंदिनी जोग ती माझ्या आईचं अम्मी जान होती ती माझी तर ती माझ्या आईचं काम करायची ती माझ्यावर ओरडली ती म्हटली की तू जेवायला का नाही आला असं वेड्यावर का वागायचं नाही जेवणावर ती काही राग नाही काढायचा म्हटलं आता काही नको बोलूच आपण हा सीन करूया आपली जादी आणि मग मी तो सीन केला आणि मकरंद मला म्हंटला की आता जमलं की तुला मगाशी काय झालं होतं म्हटलं अरे नाही मी तालीम प्रॅक्टिस करत होतो तर तो म्हटला तुझ्या डोक्यात ते बसलय म्हणून तुला तसं प्रत्येक माध्यमाची वेगवेगळी गरज आहे ती तुला समजून घेतली पाहिजे तुझं नाटक डोक्यात बसलंय कारण तू तेच करतोय तालमी करून मग परफॉर्म करतोस तर असं इथे नाहीये हे माध्यम वेगळं आहे या माध्यमाची गरज वेगळी आहे तू तुला जमत आहे तू उग कॉन्शियस होतोयस उगच विचार करतोय आणि मला त्या दिवशी लक्षात आलं की ही खरंच माध्यम प्रत्येक माध्यम म्हणजे फिल्म्स पण पूर्ण वेगळ्या पद्धतीने शूट केल्या जातात सो so, माध्यम वेगळे त्याची गरज वेगळी आपल्याला ऍज अन ऍक्टर त्या गोष्टीला अडॅप्ट ते शिकून घ्यावं लागेल आणि मग मला तेव्हापासून असं लक्षात आलं की मग आय माईट वेल टेक इट ऍज अ चॅलेंज म्हणून मग दर दिवसाला तो चॅलेंज म्हणून मी स्वीकारायला लागलो आणि पर्यंत तो प्रवास तसाच चालू होता मी कॅरेक्टर रोल्स करत होतो एखादा सपोर्टिंग कॅरेक्टर करत होतो त्यातनं शिकत होतो mm. जेव्हा लीड म्हणून पहिली मालिका मिळाली mm. तेव्हा मा मला लक्षात आलं की हे माध्यम किती घराघरांमध्ये मा पोहोचले आणि oh. याची पॉप्युलरिटी काय आहे oh. आणि मला असं वाटतंय की इट्स फाईन म्हणजे मला ते माध्यम म्हणून खूप आवडतं mm. कुठल्याही माध्यमातनं प्रसिद्धी मिळालेली चांगलीच आहे ह्या बाबतीत एकदा मला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं सुबोध भावे मी त्याला फोन केला संपल्यानंतर मी त्याला फोन केला म्हटलं दादा मला मालिका नाही करायची आता तर तो म्हटलं का रे म्हटलं अरे नाही फिल्म मिळत नाही फिल्म आलेल्या मग कॅन्सल कराव्या लागतात किंवा नाही म्हणावं लागतं वेळ मिळत तर हा तर तो म्हंटला की तू का असा विचार करतोस तू कोणासाठी काम करतोस की प्रेक्षकांसाठी म्हटलं तू स्वतःसाठी आणि प्रेक्षकांसाठी काम करतोस का फक्त स्वतःसाठी करतोस म्हटलं नाही नाही मला ऑबियसली ऑडियन्स साठी काम करायचंय फक्त स्वतःसाठी नाही करायचंय मग तो म्हटला मग तुला माध्यम कसं काय मॅटर करतो सगळ्या मॅटर सगळ्या माध्यमांपर्यंत मधनं तू खूप छान विचार तू सगळ्या माध्यमांपासून मधन कुठल्या तरी ऑडियन्स पर्यंत पोहोचणारच आहेस ना मग टेलिव्हिजनचा वेगळा आहे फिल्मचा वेगळा आहे नाटकांचा वेगळा आहे हा विचार तू का करतोय तू तु, तु तुझं काम कर आणि त्या दिवशी ही जस्ट ओपन माय अँड मला असं झालं की कुठलंही असो माध्यम सो so, आज टेलिव्हिजन या माध्यमातन खूप पॉप्युलॅरिटी मिळतीये खूप प्रसिद्धी मिळतीय पैसे मिळत आहेत ही जरी फॅक्ट असली तरी तुम्ही तिथे काम करताना तुमचं काम शंभर टक्के केलं पाहिजे ते मिळतंय म्हणून काम नाही केलं पाहिजे किंवा ते मिळावं म्हणून काम नाही केलं पाहिजे तुम्ही काम करा ते त्याचे जे काही रिझल्ट त्याच त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळाले तर मिळाले नाही मिळाले तर नाही मिळाले ते तुमच्या नशिबाचा भाग आहे तुम्ही तुमचं काम शंभर टक्के करा कुठल्याही माध्यमात असो हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे सो टेलिव्हिजन एज अ माध्यम ऑफ पॉप्युलॅरिटी म्हणून मी नाही बघत त्याच्याकडे किंवा मला असं नाही वाटत कोणीही बघावं की एखादी मालिका केल्यानंतर पटकन आपण लोकांमध्ये पॉप्युलर होऊ या उद्देशाने जर कोणी त्याकडे बघत असेल तर मग मला असं वाटतंय की मग नका करू का मग त्या माध्यमाचा सुद्धा अपमान केला सो हेच आहे आता सोशल मीडिया सुद्धा खूप पटकन लोक पॉप्युलर होतात सोशल मीडिया वरन कारण रीच खूप आहे सगळ्यांच्या हातात अवेलेबल आहे पण ते करताना आपण नक्की काय करतो किंवा खरंच आपल्याला ते करायचंय का ह्याचा विचार करून पोस्ट केले किंवा व्हिडिओज केले तर आय हॅव नथिंग टू से मला मी ते करतो नाही 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 जमत तेव्हा मी ते, ते करत आत्ता ती जी एक गंमत झाली आहे ना की सगळेच कॉन्टेंट क्रिएटर्स ऍक्टर्स नाही आहेत पण सगळे ऍक्टर्स आता कॉन्टेंट क्रिएटर्स बनायची धडपड करतात की नाही नाही हे नाही केलं तर आपण रेसच्या बाहेर जाऊ खर तरी करायची गरज नाही आहे सोशल मीडियावर मी आहे मीडिया पण मी कॉन्टेंट क्रिएटर म्हणून नाही करावीशी वाटते तेव्हा मी uh, ते, ते, ते करतो माझी बायको तिच्यामुळे मी आता ते रील्स वगैरे करायला लागलो मी आयुष्यला खूप आवडतं ते रील्स आणि सो मी तिला नाही नाही म्हणू शकत शेवटी तिचं असं असतं की तूच मायाबरोबर करणार आहेस हे आणि तिच्या डोक्यात काही एखादा व्हिडिओ असेल किंवा काही कॉन्सेप्ट असेल तर सो मी तिच्यासाठी म्हणून ते करतो पण मी स्वतःहून एखादा कॉन्टेंट तयार करून ते करत नाही जो कॉन्टेंट मला लोकांपर्यंत पोहोचवा जो मला इतर कुठल्या माध्यमातून पोहोचवता येणार नाहीये त्यासाठी जर सोशल मीडिया हे एकच प्लॅटफॉर्म अवेलेबल असेल तर ते मी नक्कीच करेन मी इनफॅक्ट आता दोन गोष्टी लिहितोय सुद्धा त्याच माध्यमासाठी तर ते जर वर्कआउट झालं तर मला ते त्या माध्यमात करायला आवडेल पण टिकटॉक किंवा रील्स झोन मध्ये मी फार पडू नाही शकत मी फार कॉन्शियस होतो त्या गोष्टी आवडत असं काही नाही की ते आवडत नाहीये किंवा ते केलं नाही पाहिजे ज्यांना ते जमतय ज्यांना ते चांगलं निभावून त्यांनी ते करावं असं मला त्याबद्दल काही स्पेसिफिक मत नाही सुरुवात कशी झाली ती मालिका तुला कशी मिळाली ती मालिका नशिबात लिहिली होती म्हणजे कार्यदुरावाची जी पहिली ऑडिशन मी दिली होती आ, ती ऑडिशन दिल्यानंतर साधारण एक दीड वर्ष गेलं मध्ये ज्यामध्ये मी दुर्वा नावाची मालिका केली कारण कार्यदुराच्या ऑडिशन नंतर काहीच त्याचं पुढे घडलं नव्हतं आणि दुर्वाची सगळी प्रोसेस संपली माझं दुर्वातलं काम संपलं मी दुर्वातनं बाहेर पडलो आणि अचानक मला सुनील भोसलेचा फोन आला की तुला ऑडिशनला यायचंय तर मी म्हटलं कुठली ऑडिशन आहे तर तो म्हटलं तू ये ऑडिशनला आपण ऑडिशनला आल्यावर बोलू म्हणून मी ऑडिशनला गेलो ऑडिशन दिली तर मी सीन वाचला म्हटलं एक मिनिट आपण हे दीड वर्षापूर्वी केलं होतं काय तर हा एक सव्वा वर्ष झालं त्याला पण आता ते कथानक बदललंय स्टोरी पुढे आता त्या लग्नानंतर एक सव्वा मालिकेच काहीच झालं नाही नाही झालं आणि आता परत आम्ही ऑडिशन घेतोय म्हणून तुला बोलवलंय म्हटलं हे कमाल आहे मला इतकं भारी वाटत होतं की तोच विषय तीच मालिका फक्त थोडस कथानक पुढे गेलय तिथून ती सुरुवात होणार आहे आणि आम्ही ऑडिशन केली ऑडिशन झाल्यानंतर मी पुण्याला गेलो माझ्या मा, मा दृष्टीने ती ऑडिशन फार ग्रेट झाली नव्हती मला असं वाटलं होतं की मी अजून चांगलं करू शकलो असतो पण मला सुनीलचा हो फोन आला की तू आता कसा प्लेस्ट आहेस मला सांग आपण शूट सुरू करतोय म्हटलं म्हणजे तर तो म्हंटला की तू फायनल झालायस माझ्यासाठी पहिली मालिका ऍज लीड झी मराठीची मालिका सो माझ्यासाठी सगळंच असं शॉकिंग होत एक्साइटिंग होत म्हटलं मला विश्वास नाही बसत या गोष्टीवरती अजूनही तो म्हंटला तू ये इकडे मुंबईला ये आपण शूट सुरू करतोय आणि खूप कमी वेळ मिळाला म्हणजे मला आणि सुरुचीला सुद्धा कळ्याच्या आत मालिका टेलिकास्ट सुरू झाली होती कारण खूप कमी दिवस होते शूटिंगचे पहिल्या एपिसोडच्या खूप घाईघाईत शूट सुरू झालं आणि जालिंदर कुंभार डिरेक्टर होते तेव्हा नमिता नाडकर्णी स्टोरी डेव्हलप करत होती क्रिएटिव्ह होती सो तसं दिवस आम्हाला खूप कमी मिळाले म्हणजे आम्हाला ते अनुभवता नाही आलं की आपण लीड आहोत मग आपली <laughs> पब्लिसिटी वगैरे हो पण काही महिन्यांनी जेव्हा बोर हो, होर्डिंग्ज लागले प्रोमोज <laughs> ऑन एअर गेले आणि जेव्हा ते लोकांना खूप आवडायला लागलं ते कळलं तेव्हा आम्ही मग आम्ही लिटरली पहिल्या होर्डिंगच्या जा खाली जाऊन फोटो काढणं वगैरे हे सगळे प्रकार केले असं आम्हालाही माहित नव्हतं की कार्यदुरावा एवढं काहीतरी मोठं घडेल अच्छा पण ती मालिका थँकफुली क्लिक झाली बरं एवढे लेजंडरी आर्टिस्ट त्याच्यात होते कमाल कलाकार होते एक एक सुबोध दादा होता इला भाटे होत्या अरुण नलावडे काका होते मानसिताई होत्या सुनील तावडे सगळेच जण म्हणजे अशी गँग होती ब्रिलियंट ॲक्टर्सची सो त्यांच्याकडनं फार वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत होत्या आणि माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स होता आणि माझा कॅरेक्टर एक्झॅक्टली ऑपोजिट होतो माझ्या एकंदरीत वागण्याच्यामुळे अजिबात बोलत नाही किंवा खूप सहनशील आहे वगैरे असं ते अजयचं कॅरेक्टर होतं जे मी माझ्या पर्सनल आयुष्यात कधीच केलं नव्हतं सो ते सगळं करतात ना एकदा सीन कट झाला की एक वेगळं जग आम्ही अनुभवायचं बट खूप एन्जॉय केली ती हुँ। प्रोसेस कार्यदुरावामुळे डेफिनेटली मी लोकांच्या ओळखीचा झालो लोक अजूनही भेटल्यानंतर सांगतात की ती मालिका त्यांना खूप आवडते सो आय एम व्हेरी थँकफुल टू झी मराठी आणि फिल्म फार्म की त्यांनी त्या मालिकेसाठी माझा विचार करून ती मालिका माझ्यासाठी बिकॉज दॅट दॅट चेंज लॉट खूप गोष्टी बदलल्या त्या मालिकेत मी स्वरा आणि ते तो याबद्दल काय सांगशील आत्ता चालू आहे ते नाटक ऍक्च्युली त्या नाटकाची गंमत अशी आहे की मी ते कॅरेक्टर करणार नव्हतो म्हणजे डिरेक्टरला आधी वाटलं नव्हतं की मी ते कॅरेक्टर करेन कारण ते कॅरेक्टर खूप बिंदास्त आहे शिवराळ आहे अगदी टिपिकल पुणेरी आहे तो मनात काही न ठेवता समोरच्याचे अपमान करायला मागे पुढे बघत नाही असा तो कपिलोक आहे सो जेव्हा ते नाटक चंदू लोकरेनकडे आलं तेव्हा वाचून झाल्यानंतर त्यांनी का एक प्रॉबेबल कास्टलिस्ट त्याच्या डोक्यात जी होती डिरेक्टरच्या ती त्यांनी सांगितली दादा त्याला म्हटला की तू सुयशला एकदा विचार आहे कॅरेक्टर तो म्हटलं सुयश कसा सुयश नेहमी साधा रोमॅन्टिक हाँ. एक इंटेन्स भूमिका करताना दिसतो तो कसं काय हे करेल कारण हे कम्प्लीट उलट आहे ते म्हटलं तू विचार त्याला आवडलं नाही आवडलं तर मग आपण पुढे निर्णय घेऊ मी गेलो वाचन केलं तर मला स्क्रिप्ट खूप आवडली सो आमचा डिरेक्टर जो होता तो कन्व्हिन्स नव्हता आणि त्याचं असं होतं की तू करशील नाही करशील मला माहिती नाही बघू आपण प्रयत्न करू आणि थँकफुली ते खूप छान वर्कआउट झालं नितिशनी पहिल्या प्रयोगानंतर जो आमचा डिरेक्टर आहे त्यांनी पहिल्या प्रयोगानंतर येऊन मला सांगितलं की तेव्हा पहिल्या प्रयोगानंतर मला हे सगळं कळलं की माझ्या कास्टिंगला घेऊन हे असं सगळं झालं होतं सो माझ्यासाठी माझं दुसरंच कमर्शियल नाटक आहे त्यामुळे खूप स्पेशल आहे आणि धमाल चालली आहे आता सगळे प्रयोग खूप चांगले चालले आहेत आता आम्ही नुकतेच चाळीस प्रयोग कम्प्लीट धमाल चालली आहे मज्जा येते नाटक करायला निवेदिता बरोबर काम करण्याची वेगळी गंमत आहे विजयदादा विजय, विजय पटवर्धन बरोबर काम करण्याची एक वेगळीच गंमत आहे सो so, छान uh, हलकं नाटक आहे आणि uh, विषय खूप महत्वाचा आहे पण तो खूप छान uh, पद्धतीने मांड जसं तुमच्या नाटकात आहे खरं खरं सांग मध्ये uh, एक खूप खर तर महत्वाचा विषय इंटेन्स विषय आहे पण तो मांडताना खूप हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलाय सो तसंच आहे आणि धमाल येते प्रयोग करायला मज्जा येते सुयश तू काही सात आठ फिल्म सुद्धा केल्यास त्यातली तुझी आवडती लाडकी भूमिका कोणती आणि अशी एक भूमिका कोणती ज्याच्यावरून तुझं खूप कौतुक झालंय कॉफी आणि बरोस काय निखिल आ... माझी खूप आवडती भूमिका आ... होती आणि आम्हाला खूप मजाही आली होती प्रकाश कुंटेने डिरेक्ट केलेली फिल्म होती त्याची पहिली फिल्म होती पण एक छान लव्ह स्टोरी आहे आणि मला मी त्या फिल्मचा भाग आहे म्हणून नाही पण मला ती फिल्म बघायला खूप आवडतं मला ती एक लव्ह स्टोरी म्हणून खूप आवडते छान स्टोरी आहे ती सो ती माझी सगळ्यात लाडकी आहे क्लासमेट्स साठी खूप कौतुक झालं होतं क्लासमेट्स मध्ये परत मी असण वॉज नॉट प्लॅनड आणि अगदी लास्ट मिनिटला ठरलं होतं की ऑडिशन झाली आणि मग आदित्यने विचारलं करशील का तर ठीक आहे करीन मला आवडेल करायला सो ह्या दोन फिल्म ज्या खूप क्लोज आहेत माझ्यासाठी वा तू एक हिंदी फिल्म सुद्धा केली आहेस ना खाली पिली खाली पिली त्याचा काय एक्सपिरियन्स अनएक्सपेक्टेड होतं खाली पिली ची सगळीच प्रोसेस खूप अनएक्सपेक्टेड होती म्हणजे uh, मी तेव्हा uh, एक घर मंतरलेलं शूटिंग करत होतो आणि मला फोन आला की अशी अशी ऑडिशन uh, हवी आहे तर माझा विश्वास बसत नव्हता कारण त्याच दरम्यान असं झालं होतं की बरेचदा आपल्याला असं होतं ना की फोन येतात ऑडिशनसाठी काहीतरी व्हिडिओ शूट करून मागवतात आणि पुढे काहीच घडत नाही फोन पण येत नाही काही फॉलोअप पद्धतच नाही <laughs> <laughs> माझ आणि त्याच काळात माझ्या बाबतीत असं तीन वेळा झालो होतं की एका हिंदी जाहिराती बद्दल असं झालं होतं एका सिरीजच्या ऑडिशन बद्दल झालं होतं की ऑडिशन पाठवल्यानंतर व्हिडिओ आवडलाय छान वाटतोय ऑडिशन mm. चांगली वाटते वगैरे असं सगळं झालं mm. नंतर कोणी काही कळवे ना फोन केल्यानंतर कोणी फोन ना काही mm. नाही तर मला असं झालं की अरे हा परत एखादा फोन असणार mm. आपण लक्ष नको द्यायला परत सात दिवसांनी त्याच माणसाचा फोन आला की क्या प्रॉब्लेम आहे कुछ ऑडिशन नाही भेज म्हटलं नाही नाही मेरा शूट चालू आहे आणि तेव्हा खरंच एक घरचं शूट चालू होतं आणि नाईट शूट असायचं मोस्टली तर मी म्हटलं की मी येऊन देतो ऑडिशन मला ते फोनवर शूट करून ऑडिशन पाठवायला फार ऑकवर्ड होत तर मी म्हंटल मी ऑफिसला येतो आणि तिथे ऑडिशन देतो तर तो म्हंटला नाही नाही एक व्हिडिओ तो भेजू वाटली इंट्रोडक्शन सो so, मी शेवटी फार जीवावर येऊन एक व्हिडिओ शूट केला सेट वरच आणि मी त्याला पाठवला आणि दोन दिवसांनी त्याचा फोन आला की तुम्ही या ऑफिसला तर मी म्हटलं की नक्की ना तर तो म्हटलं की तुम्ही या ऑफिसला ऑफिसला ऑडिशन होईल म्हटलं बर आणि त्या दोन दिवसांनी ते लोकेशन आणि हे सगळं आलंच नाही hmm. सो मी विसरून गेलो मग बरेच दिवस झाले शूट hmm. चालू होतो माझं एक घरचं आणि मग एका दुसऱ्या मुलाचा फोन आला hmm. तो मला म्हटला की आ, सुयश इज दर एनी प्रॉब्लेम वाय हंट यू रिस्पॉन्डिंग म्हटलं माझ्याकडनं काय प्रॉब्लेम नाही मी पाठवला हो व्हिडिओ hmm. तर नाही ऑफिस मला वाटलं की तुम्ही मला सांगणार आहात ऑफिसला कधी लोकेशन चालू तर त्यांनी मग मला अख्खी फिल्म सांगितली कोणाची आहे मग कोण ऍक्टर्स आहेत काय स्क्रिप्ट आहे हे जनरली कोणी करत नाहीत तर त्यांनी मला सगळ्या डिटेल्स सांगितल्या की ईशान कट्टर आहे अनन्या पांडे आहे मग अजून हे ऍक्टर्स आहेत हे सगळं त्यांनी मला सांगितलं आणि ते म्हटलं की तू ये ऑडिशनला मग मी ऑफिसला गेलो ऑफिसमध्ये एक ऑडिशन केली मग परत दोन दिवसांनी परत ऑफिसला बोलवून त्यांनी परत दुसरी ऑडिशन घेतली सो मला कळत नव्हतं काय चाललंय होत आहे नाही होत आहे काहीच आयडिया येत नव्हती मग काही दिवसांनी डिरेक्टरनी मला बोलवून घेतलं त्यांनी पुन्हा एक टेस्ट सारखी ऑडिशन घेतली ते म्हटलं झालंय काय की तुझं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी बरीच लोक शॉर्टलिस्टेड पण आम्हाला तुझं काम आवडत आहे म्हणून आम्ही ते तीन चार वेळा टेस्ट करतो तर मी म्हटलं पण मग फायनल कधी सांगणार मला कारण काहीच कळत नाही आणि थँकफुली uh, uh, त्यांना ते आवडलं त्यांनी ते mm. मान्य मेहता ते प्रोड्युसरला पण आवडलं मग त्यांनी बोलवून घेतलं ah, पण आय uh, हिंदी हिंदीमध्ये काम करण्याचा मध्ये काम करण्याचा व्हेरी प्लेझंट एक्सपिरियन्स आणि व्हेरी प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल टू द एंटायर टीम की त्यांनी मला कास्ट केलं पण राईट फ्रॉम द लुक टेस्ट टिल द शूटिंग अँड सगळं पोस्ट सुद्धा इट वॉज अ व्हेरी नाईस प्रोसेस अँड आय थरली म्हणजे मी आतापर्यंत बॉलिवूडच्या ऍक्टर्स बद्दल जे काय ऐकलं होतं ते सगळं ईशान आणि आनंदांनी खूप ठरवलं सो <laughs> uh, so मला खूप वाईट वाटतं वाट जेव्हा नेपोटिझम आणि अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये uh, यांचं नाव इन्वॉल्व्ह करून लोक त्याचे मीम्स बनवतात किंवा hmm. अजून त्याच्यावरनं काहीतरी विनोद तयार करतात पण मी त्यांना खूप मेहनत घेताना पाहिलंय म्हणजे ईशानला पण आनंद्याला पण आणि ते खूप जास्त रिस्पेक्टनी वागवतात मराठी आर्टिस्टला वा। म्हणजे माझ्या बाबतीत मला खूप शॉकिंग होत आमचा पहिला माझा पहिला सीन जयदीप अलावत बरोबर होता आणि सर आले आणि आम्ही सीनच सगळी तयारी केल्यानंतर जयदीप अलावत सर स्वतः मला म्हणाले की आपण एकदा सीन वाचून घेऊया का सो दॅट वॉज व्हेरी सरप्राइजिंग फॉर मी आणि सीन वाचला सीन केल्यानंतर त्यांना ते आवडलंय की नाही आवडलंय किंवा कशा पद्धतीने आपण अजून चांगला करू शकतो तो सीन ह्या बाबतीत ते खूप चांगलं गिव्हेंट एक आहे सगळ्यांमध्ये आणि ते खूप जास्त मॅटर करतं मला वाटतं आतापर्यंत जे काही हिंदी कलाकारांबद्दल किंवा बॉलिवूडबद्दल बोललं जातं ऐकू येतं ते सगळंच खरंय असं नाही चांगली माणसं आहेत खूप मेहनती माणसं आहेत आणि खूप चांगलं काम करायचा प्रयत्न करणारी माणसं आहेत अगेन तो समज माझा त्यांच्या बरोबर काम केल्यानंतर बदलला आणि एक चांगली बाजू दिसली मला पॅशनेटली काम करतात खूप सो खाली पेली अगेन खूप जवळचं प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी आणि पहिल्यांदा मी एक असा आउट अँड आउट निगेटिव्ह रोल केलाय जो माझ्यासाठी मला खूप आवडतं निगेटिव्ह किंवा असं ग्रेशर्ड असलेलं काम करायला तर ते मला एका फिल्म मध्ये करायला मिळालं आणि ते पण या मोठ्या स्केलच्या फिल्म मध्ये करायला मिळालं ही कुठे बघायला मिळेल फिल्म झी वर आहे जी खाली पिली चीच फिल्म आहे झी स्टुडिओ आणि च्या सगळ्या नेटवर्कची तर ती झी फाईव्ह वर बघायला मिळेल अजून मला वाटतं अजून काही प्लॅटफॉर्म वरती सुद्धा त्यांनी ती रिलीज केली आहे पण झी फाईव्ह वरती ती तर आहेच आहे आम्ही नक्की बघू येस आणि वेब सिरीज करतोय आता त्याबद्दल आता मी फार काही बोलू नाही शकत कारण ते जोपर्यंत ऑन फ्लोअर पूर्णपणे जात नाही तोपर्यंत okay. काही बोलणार बोलणार नाही त्याबद्दल पण येस सिरीजचा एक प्लॅटफॉर्म म्हणून एक्सप्लोर करायला आता सुरुवात झाली आहे सो मी लिहितोय सुद्धा अरे वाज नाही वेब सिरीज मी नाही लिहित पण मी एक वेब फिल्म लिहितोय जी मोस्टली जर चांगली झाली चांगली लिहिता आली तर त्याचं काहीतरी पुढे लवकरच घडेल सो wow. so, आता जरा लिखाणाकडे पण लक्ष देतोय मस्त <laughs> मस्त ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आणि तुझ्या सगळ्या वेंचर्स साठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून सुद्धा आणि दिलके गरीबच्या सगळ्या प्रेक्षकांकडून थँक्यू सो मच so <laughs> आणि मी आ, मला हे मुद्दाम सांगायचं आहे की दिलके करीब इज अ व्हेरी स्पेशल शो <laughs> आमच्या घरी सगळेजण खूप फॉलो करतात माझी सासू आज खूप जास्त खुश आहे की तुम्ही मला बोलवलंय तिथे <laughs> म्हणून आणि ति, तिने मला दहा वेळा सांगितलं की प्लीज सांगा त्यांना मला खूप आवडतो तो शो मला <laughs> निशा निशा भावे निशा भावे yes. निशा ताई था थँक यू सो मच <laughs> आणि आता सुयशने सांगितलं तुम्ही दिलके करीबच्या खूप मोठ्या फॅन आहात हे ऐकून मला खूप बरं वाटतं त्या रिमाइंडर लावून ठेवतात तुमचे एपिसोड येताना त्यांच्याकडनं कळतं की अच्छा आज यांचा इंटरव्ह्यू आहे किंवा wow. आज हे येणार आहेत सो शी लव्ह यू अँड शी फॉलोज द शो त्या खूप प्रेमाने शो फॉलो करतात सो ते मला सांगायचं आणि हा शो आमच्यासाठी पण खूप मॅटर करतो खूप महत्वाचा आहे कारण ज्या पद्धतीने तुम्ही बोलत करता समोरच्याला किंवा ज्या गोष्टी तुम्ही बोलायला लावता त्या अनेकदा नाही कळत जनरली एखाद्या माणसाला भेटल्यावर किंवा मा, त्याच्याबद्दलचे काही वेगळे काय म्हणतात त्याला काही वेगळे रेफरन्सेस किंवा काही वेगळ्या गोष्टी ऐकून माहिती असतात पण प्रत्यक्ष भेटता आलेलं नसतं त्या व्यक्तीला सो थँक्यू फॉर ब्रिंगिंग आउट ऍक्च्युअल <laughs> माणसांच्या खऱ्या गोष्टी <laughs> मला फार आवडतो हा शो आणि खरंच छान वाटतं जेव्हा आपल्याला स्क्रीनवर दिसणारे काही लोक त्यांच्या आयुष्याबद्दल खूप मनापासून बोलतात आणि <laughs> खूप शिकायला मिळतं त्या गोष्टी ऐकायला समजून घ्यायला खूप छान वाटतं सो थँक यू फॉर ब्रिंगिंग दिलके करीब आमच्यासाठी हा शो घेऊन येण्यासाठी खूप खूप धन्यवाद सो स्वीट ऑफ यू मोस्ट वेलकम आणि सुयश थँक्यू आज वेळात वेळ काढून तू इथे आलास त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा आणि राहा आमच्या दिलके करी